खरेदी करण्यासाठी लोणी थांबलेल्या शोभा रहाणे या महिलेच्या गळ्यातील सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे 3.25 तोळे सोन्याचे दागिने मोटरसायकलवर आलेल्या दोन भामट्यांनी धूम स्टाईलने ओरबडून धूम ठोकली. ही घटना काल दिनांक 5 फेब्रुवारी रोजी भर दिवसा लोणीत घडली. शोभा बाळासाहेब रहाणे राहणार चंदनपुरी संगमनेर, तसेच त्यांच्यासोबत आणखी एक महिला व दोन पुरुष हे काल दिनांक 5 फेब्रुवारी रोजी राहता येथे लग्नासाठी जात असताना सायंकाळी 4 वाजेदरम्यान लोणी येथे खरेदी करण्यासाठी थांबल्या होत्या. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर खरेदी करत असताना पाठीमागून मोटरसायकलवर दोन अज्ञात भामटे आले. यावेळी त्यांनी शोभा रहाणे यांच्या गळ्यातील 3.25 तोळे वजनाचे गंठण सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ओरबडले. त्यावेळी त्यांनी आरडाओरड केली, मात्र काही क्षणात सदर दोन्ही भामटे आलेल्या मार्गाने सुसाट वेगाने निघून गेले. यावेळी परिसरातील स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, संपत जयभाय तसेच त्यांचे सहकारी यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आले. पोलीस पथकाकडून आरोपीचा शोध घेण्यात आला, मात्र आरोपी मिळाले नाहीत. या घटनेबाबत काल उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. वृत्तसंकलन विभाग, विजन प्लस न्यूज, लोणी.